आदरणीय सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की एक महिन्याचा कालावधी आम्ही निश्चितपणे थांबू, पण भाऊ जर या निर्णयासाठी आपण जी प्रक्रिया सांगितली ती प्रक्रिया मान्य करून त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर या पुढचा आम्हाला उपोषण भाऊ आम्हाला नाईलाजाने मंत्रालयासमोर करावं लागेल आणि ते करण्याचा निर्णय सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने या उपोषणाला स्थगिती देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो. आणि जर हे जलसंपदा विभागाने जे अधिकृतपणाने एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यानुसार झाला नाही तर पुढचा आमरण उपोषण आमचं मंत्रालयासमोर होईल याची घोषणा सुद्धा आजच करतो. त्यामुळे आज आलेल्या सर्व लोकांचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.